गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग व्हिडिओ। तर आता सकाळचे 8 वगैरे वाजलेले आहेत, व्हिडिओ वगैरे ते अपलोड वगैरे केलेला नव्हता। मग सकाळी उठल्याच्यानंतर अपलोड केला, आला जरा अंग वगैरे दुखू लागलं, क्रिकेट वगैरे खेळलो, थोडं बाहेर गेलो होतो रनिंग म्हणून। रनिंगला गेलो असतो म्हणजे संध्याकाळ 8 वाजता वगैरे गेलो होतो रनिंगला म्हणून, त्याच्यामुळे ते जास्त दुखलं। त्यामुळे रात्री लवकर झोप आली, किती तर लवकर म्हणजे तरी 10 वाजता झोपलो। झोपलो ते असं झोपलो की मला कळालं बी नाही कसा वाजलं। सकाळी उठलो तर बघितलं काय व्हिडिओ वगैरे काय अपलोड केला नाही, नाहीतर आधी तर दररोज मी अपलोड करत असतो व्हिडिओ। मग आता सकाळी उठल्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे काय अपलोड केला, वेळ लागला जरा, कारण की इंटरनेट थोडं स्लो होतं ना सकाळच्या टाईमला रात्रीच्यापेक्षा। अपलोड वगैरे केला, एडिट वगैरे केला, मग आता पब्लिश करून टाकला। आता व्हिडिओ वगैरे अपलोड होत असतो, थोडा व्यायाम वगैरे केला, थोडा वेळ लागतो ना सगळ्या टाइम, त्याच्यामुळे काय आज काही थंडी वगैरे पडली नाही, रात्रीच नव्हती तेवढी पडली, पडलंय वस्तूपैकी। उगाचा दिवस कसं जाते, 9 वाजता वगैरे आता हरभरे वगैरे खाल्ले चणा नाश्ता म्हणून, फ्राय केलं तर ताते बीज वगैरे घातलेलं होतं, मी दादानं तात्यानं वगैरे खालं, रांगू वगैरे करायची। जेवण वगैरे झालेलं आहे, आता आम्ही सध्या गावात जातो वॅक्सिनेशन वगैरे घ्यायचे दादाला, मला नाही दादा बघू तिथं आहे का नाही वॅक्सिन वगैरे। 12 वाजले सध्याच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या बाजूला वगैरे, तर लस घ्यायला चालू आहे, माग एक डबे केलो तो आता डबल जाणार संघ नसतं, मग 18 वर्ष नाही ना आतून। रेल्वे पटरानं जात आहो, नॉर्मल सून वगैरे लागत आहे सध्या, कॉलेज वगैरे चालू, शाळा वगैरे चालू, वाहन मेन रोडनं जाण्यापेक्षा साईडनं पटरीनं, कारण की रेल्वे वगैरे टायमाला येत नाही। आता आली तर 4 वाजता रेल्वे होती, माझं मालगाडी ह्या साईड साईड साईडनं जायचं। वॅक्सिनेशन सेंटरला आला, गर्दी काही नाही, इथं रजिस्ट्रेशन घरी आलो सध्या, आता हात वगैरे इथं जड पडत आहे म्हणून, रक्त आपलं पाणी जसं काय हातात खाली गळावे असं म्हणाले खाले, आता म्हणलं जड पडायचं राहिलं तर हात इथं जड पडतो, मी घेतलं नाही पण सांगत येत, थोडा वेळ लागला गावात, थोडं गेला इकडं तिकडं, आलं आता घरी, सध्या 1:30 वाजलेत। सध्याचा टाईम होत आहे 3:30 वगैरे वाजलेले आहेत, फोन वगैरे लावला आम्ही जसं लावतो रितेशला आणि ह्याला अतुलला, फोन वगैरे लावल्याच्या नंतर टाईम विचारला तर लगेच आम्हाला लगेच आम्हाला तर आपण रेडीच असतो कधी निघायला, निघालो सध्या काही नाही आजू जे आता सध्याचं मौसमच आहे आबासाहेब राहायचं काही नाही, आज काय आज काय सारखं झालं जरा चांगलं वाटन हम खेलेंगे सबसे ज्यादा हमें खेल ग्राउंड आलो सद्या को आलो रितेश, हाँ रितेश आला है आतोल राय घर निगा मनते फोन लगा होता थोड़ा जेवन वगैरह के लिए तुम जेवन करू लग ग्राउंड आज भी को सद्या को गाड़ आते अपने डुकर दरज आते बाकी को घरी वगैरह आलो है सद्या क्रिकेट वगैरह खेल खेळून आलो, म्हणलं आता
आता पाय वगैरे धुवा, आता पाय वगैरे धुतले, पाणी वगैरे पिलं आरामशीर। तर आज कालच्या एवढा बॅटिंग नाही झाली, बॅटिंग चांगली झालेली आहे आणि थोडा मजा बी आली। रितेशला वगैरे जरा परेशान केलं बॅटिंग करताना आणि मग आता काही सध्या काही नाही। आता जेव वगैरे थोडंफार आग दुखत आहे, आग दुखत आहे म्हणजे मारून। तर आजचा ब्लॉग इथं संपतो। ब्लॉग आवडतो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा।